हरिओम श्री राम अंबन्य मी अर्चना विरा श्रीरंग अतिग्रे सवली उपासना केंद्रातून बोलते. माझा अनुभव म्हणजे मी पहिल्यांदा 2018 पासून ह्या उपासनेत आले. तर मी माझ्यासोबत माझ्या दिरांच्या मुलीसनी माझ्या भावाच्या मुलीसनी ह्यात घेतलं. त्यानंतर माझ्याबरोबर त्या सगळ्याच करू लागल्या. सगळ्यासनी भरपूर अनुभव आलात. मी माझ्या वयाचे लॉकेट पुस्तक सगळं त्यासनी दिलं. माझ्याबरोबर सगळ्यासनी अनुभव आल्यावर त्या सगळ्या करू लागल्या. यानंतर माझा भाचा सुद्धा सर्व्हिसला आधी तो क्लासला गेला. त्यानंतर त्याला सर्व्हिसचा कॉल येईना तर मी त्याला सांगितलं थोडे दिवस थांब तुला कॉल येईल. तर एक महिना झाला त्याला कॉल आला. तो मुंबईला जॉबला गेला. असा झाला एक अनुभव. दुसरा म्हणजे माझा मुलगा 12 जून 2020 साली कोरोना पॉझिटिव्ह आला आणि आम्ही सगळेच क्वारंटाईन झालो. तर आम्ही तसंच घरातून निघून गेलो होतो. मग त्यानंतर आमचं साहित्य आणण्यासाठी आमच्या घरातील थोडेफार लोक घरला आली. मी त्यांना सांगितलं घरातलं काय दुसरं आणू नको साखर माझा बापूंचा फोटो आणि माझं पुस्तक तेवढं घेऊन या. त्यांनी ते आणलं. तिथं आम्ही उपासना सुरू केली. त्यानंतर आम्ही गावाकडं आमच्या अंबरनगर ग्रुपला फोन केला की आमच्यासाठी तुम्ही उपासना करा. त्यांनी सुद्धा पटेल केलं. तर शनिवारी दुसऱ्या दिवशी 22 जणांनी क्वारंटाईन होतो. एवढ्यांचा रिपोर्ट आमचा निगेटिव्ह आला. हाच मोठा अनुभव आम्हाला बापूंनी दिला. खरं बापूंनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि सगळं एवढी सोय आमची झाली की आमच्या पाहुण्याने आमच्याकडून डबल व्यवस्थित सगळं आणून दिलं. माणसं एकामेकाला जवळ घेत नव्हती. तर बापूंच्यामुळे आम्हाला सगळ्या पाहुण्यापर्यंत जेवण तिथं आणून दिलं. सगळी सोय आमची झाली. आमच्या घरात सगळे डॉक्टर फॅमिली असल्यामुळे आम्हाला डॉक्टरांचा सुद्धा प्रतिसाद मिळाला. आमची कुठलीही गैरसोय झाली नाही. हरिओम श्री राम अंबन्य.